नमस्कार शेतकरी बंधूंनो गव्हावर पडणारा पिवळा रेगाट तांबेऱ्याबद्दल माहिती पाहूया समतोष्ण प्रदेशाच्या उत्तर व दक्षिणेकडील भागात गहू उत्पादनात क्षेत्रात संपूर्ण रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो सामान्यपणे चाळीस टक्के नुकसान होऊ शकते गव्हाचा हा एक मुख्य रोग आहे कमी तापमान असलेला रात्री किंवा संक्रमित गव्हाच्या लागवडीच्या शेजारी लागवड केलेल्या वसंत ऋतूतील काळामध्ये प्रादुर्भाव दिसून येतो हा रोग मुख्यतः खोडापेक्षा पानांची कडा आणि पानावर जास्त दिसतो गडद पिवळ्या रंगाचे चट्टे पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पानावर दिसतात हे चट्टे एकासोबत एका रेषेत अवस्थित मांडल्यासारखे दिसतात चट्टे पिवळ्या रंगाचे असतात बुरशीजन्य लांब पट्ट्यामध्ये दिसतात व निश्तीज काळे रंगाचे दिसतात प्रतिबंधक उपाय म्हणाल तर योग्य पिकासह मिश्र पिकं घेणे गरजेचे आहे व नायट्रोजनचा वापर कमी करणे गरजेचे आहे हेक्सा कोन एझोल दोनशे मिली एकर फवारणी करावी किंवा प्रोपिकोनॅझोल दोनशे मिली प्रति एकर फवारणी करावी अॅसिलचं सबटिलस चारशे मिली प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी निश्चितच प्रादुर्भाव कमी होईल